चला तर आज बनवूया सॉफ्ट स्पॉन्जी असा चॉकलेट केक. अगदी कापसापेक्षाही मऊ असा हा केक तयार होतो, खायलासुद्धा खूप छान लागतो. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा एका बोलमध्ये 2 अंडी फोडून घ्यायचे आहेत. आता ही अंडी आपल्याला व्यवस्थित अशी फेटून घ्यायची. तर इकडे अंड्या फेटण्यासाठी मी इलेक्ट्रिक ब्लेंडरचा वापर केला आहे. आता जोपर्यंत या अंड्यांचा सफेद रंग होत नाही तोपर्यंत ही अंडे आपल्याला फेटत राहायचे आहेत. तर 2 ते 3 मिनटं लागतात अंडं फेटण्यासाठी. तर इकडे 3 मिनटांमध्येच अंड्यांना चांगला असा सफेद रंग आला आहे आणि ही अंडी व्यवस्थित अशी फेटलीसुद्धा गेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायचं आहे. तर इकडे मी 1/2 कपला थोडीशी कमी एवढी पिठी साखर याच्यामध्ये घातली. जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही 1/2 कप पिठी साखर वापरली तरीसुद्धा चालेल. आता ही साखरसुद्धा या अंड्यासोबत आपल्याला परत एकदा फेटून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर परत एकदा हे चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर इकडे अंड आणि साखरेचं हे मिश्रण आपलं तयार झालं. आता हे आपण बाजूला ठेवूया. आता आपण मैद्याचं मिश्रण तयार करून घेऊयात. दुसऱ्या बोलवर एक चाळण ठेवली, याच्यामध्ये 1/2 कप मैदा घालायचा आहे, 1/4 टीस्पून बेकिंग पावडर घालायचं आहे आणि 1/2 चमचा कोको पावडर घालायचं आहे. इकडे आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा नाही. आता हे आपल्याला चांगलं असं चाळून घ्यायचं आहे. परत एकदा चमच्याच्या मदतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मैद्याचं मिश्रण अंड्याच्या मिश्रणामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि हलके हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता उरलेला जो मैदा आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे खायचं तेल घालायचं आहे आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. तुमच्याकडे चॉकलेट इसेन्स असेल तो वापरला तरी सुद्धा चालेल. आता हे आपल्याला परत एकदा चांगलं असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि रिबन कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकत असाल आपल्या रिबन कन्सिस्टन्सीचं हे केकचं बॅटर तयार झालं. आता हे आपण एका केकच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर या केकच्या भांड्याला मी खाली बेकिंग पेपर लावला आणि तेल लावून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे केकचं मिश्रण काढून घ्यायचं आहे. आता हा केक मी ओव्हनमध्ये बेक करणार आहे. तर 180 डिग्रीवर प्रीहीट ओव्हनमध्ये 20 मिनटं हे मी बेक करून घेणार आहे. जर तुम्हाला गॅसवर बेक करायचं असेल तर 25 ते 30 मिनटं लागतात गॅसवर बेक करण्यासाठी. तर इकडे 20 मिनटं झाल्यात आणि केक आपला चांगला असा बेक झाला आहे. तर आता टूथपिकने आपण एकदा चेक करूया. तर टूथपिक एकदम क्लीन निघाली. तर इकडे आपला केक चांगला असा बेक झाला आहे. आपण थंड होण्यासाठी हा केक साईडला ठेवूया, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. आता हवं असेल तर तुम्ही हा केक असासुद्धा खाऊ शकता. आता आपल्याला चॉकलेट गणाश तयार करून घ्यायचं आहे. तर इकडे मी 150 ग्रॅम एवढं डार्क चॉकलेट घेतलं आहे. तर हे चॉकलेट आपल्याला रूम टेम्परेचरचं वापरायचं आहे, म्हणजे ते मऊ होतं आणि पटकन आपल्याला त्याचे असे काप करता येतात. तर इकडे मी याचे छोटे तुकडे करून घेणार आहे. एका बोलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता मी हे याच्यामध्ये दूध घालून ओव्हनमध्ये 1 मिनिटासाठी हे गरम करून घेणार आहे. हवं असेल तर तुम्ही डबल बॉइलिंग मेथडनी गॅसवरसुद्धा चॉकलेट गणाश करून घेऊ शकता. आता याच्यामध्ये मी 1/2 कपला थोडंसं कमी दूध घातलं आहे. ओव्हनमध्ये 1 मिनिटभर हे गरम करून घेणार आहे, म्हणजे चॉकलेट व्यवस्थित असं मेल्ट होईल. तर इकडे 1 मिनिट झालं आणि हे चॉकलेट व्यवस्थित असं मेल्ट झालं आहे. तर आपण हे मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये मला थोडंसं दूध कमी वाटतं आहे, जे शिल्लक राहिलेलं दूध आहे तर ते आपण याच्यामध्ये घालूया. तर थोडं थोडं करत असं सगळं हे दूध याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि परत एकदा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या चॉकलेट गणाशमध्ये मला थोडीशी गाठी वाटत आहे चॉकलेटच्या, तर हे चॉकलेट गणाश आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर इकडे हे मी चॉकलेट गणाश गाळून घेतलं आहे. तर तुम्ही बघत असाल एकदम सिल्की स्मूथ असं हे चॉकलेट गणाश आपलं तयार झालं. आता ज्या भांड्यामध्ये आपण चॉकलेट मेल्ट केलं होतं तर त्याच्यामध्ये थोडंसं चॉकलेट राहिलं आहे. तर केकला सोक करण्यासाठी जे आपण दूध वापरणार आहे तर ते चॉकलेटी फ्लेवरचं करण्यासाठी मी याच भांड्यामध्ये 1/2 कप एवढं दूध घालणार आहे. तर आपलं हे चॉकलेट फ्लेवरचं दूध तयार झालं. याला चांगलं एकदा असं मिक्स करून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये सगळं व्यवस्थित चॉकलेट मेल्ट होईल. तर इकडे आपलं चॉकलेट फ्लेवरचं दूध तयार झालं. तर आता आपण व्हिपिंग क्रीम बीट करून घेऊया. तर इकडे एका मोठ्या बोलमध्ये 1 कप एवढी व्हिप क्रीम घेतली
आता ही व्हिपक्रीम आपल्याला चांगली अशी फेटून घ्यायची आहे. जोपर्यंत त्याला स्टिफ पीक येत नाही किंवा घट्ट होत नाही तोपर्यंत ही क्रीम आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर साधारण 5 ते 6 मिनटं लागतात क्रीम व्हिप होण्यासाठी. सध्या थोडे गरमीचे दिवस असल्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो. आता इकडे ही क्रीम आपली व्यवस्थित अशी बीट करून झाली, याला चांगला असा स्टिफ पीक येतो. आता या क्रीममध्ये आपल्याला चॉकलेट गणाश घालायचा आहे. तर जो आपण चॉकलेट गणाश तयार केला होता तर तो थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे किंवा रूम टेम्परेचरला आल्यानंतरच घालायचं आहे. गरम असताना हा चॉकलेट गणाश याच्यामध्ये घालायचा नाहीतर क्रीम आपली मेल्ट होते. आता याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे चॉकलेट गणाश घातला आहे जेणेकरून या क्रीमला सुद्धा मस्त अशी चॉकलेटी चव येईल. तर तुम्हाला किती याच्यामध्ये चॉकलेट गणाश घालायचे तर त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. तर 2 चमच्यांनीच बघू शकता छान याला चॉकलेटी रंगसुद्धा आला आहे आणि छान असा फ्लेवरसुद्धा आला आहे. तर इकडे मी परत एकदा थोडंसं याला मिक्स करून घेणार आहे. आता इकडे आपली चॉकलेट फ्लेवरची व्हिपिंग क्रीम तयार झाली. आता गरमीचे दिवस असल्यामुळे हे आपल्याला थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे, साधारण 1-5 ते 10 मिनटं किंवा फूडची तयारी होईपर्यंत. तर हे चांगलं असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये हे आपल्याला ठेवायचं आहे. आता हा केक आपण केकच्या भांड्यातून काढून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याच्या ज्या साईड्स आहेत तर त्या लूज करून घ्यायच्यात. आता आपल्याला याच्यावर 1 प्लेट उलटी ठेवायची आणि अशा पद्धतीने आपल्याला केक काढून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपण बेकिंग पेपर घातला होता तर त्याच्यामुळे पटकन असा हा केक निघतो, तर त्याच्यामुळे बेकिंग पेपर वापरायचाच. तर इकडे आपला मस्त असा केक सॉफ्ट स्पॉन्जी तयार झाला. तर मी या केकची इकडे फक्त 2 लेअर कट करणार आहे. जर तुम्हाला 3 लेअरचा केक करायचा असेल तर तुम्ही याचे 3 लेअर कट केले तरीसुद्धा चालतील, पण फक्त 1/2 कप मैदा वापरून आपण हा केक तयार केला त्याच्यामुळे खूप पण पातळ लेअर नाही करायच्या. तर इकडे मी फक्त 2 लेअर याचं कट करून घेणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा चाकूच्या मदतीने अशा आपल्याला खाचा करून घ्यायच्या सगळ्या बाजूनी आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला दोरा घालायचा आणि दोऱ्याच्या मदतीने फक्त आपल्याला हे खेचून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित याच्या अशा लेअर्स आपल्याला मिळतात. तर इकडे आपला केक व्यवस्थित असा दोऱ्याच्या मदतीने कट झाला आहे तर तुम्ही बघू शकत असाल. आणि केकसुद्धा आतमध्ये एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असा जाळीदार तयार झाला आहे. तर आता आपण पाइपिंग बॅग तयार करून घेऊया. तर इकडे माझ्याकडे Noor 21 या नंबरचा नोजल आहे. तर तो नोजल मी पाइपिंग बॅगमध्ये घातला. तुम्हाला कुठला डिझाईन करायचा आहे तर त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये नोजल्स वापरू शकता. तर हे व्यवस्थित मी कट करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला क्रीम घालायचं आहे. तर फक्त डेकोरेशन करण्यासाठीच आपल्याला हे वापरायचं आहे तर त्याच्यामुळे थोडीशीच क्रीम याच्यामध्ये आपल्याला घालायची. तर याच्यामध्ये मी थोडीशी क्रीम भरले आणि हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचं आहे. आता इकडे माझ्याकडे टर्निंग टेबल नाही आहे तर त्याच्यामुळे मी एक जुगाड करणार आहे अशा पद्धतीने. तर आता याच्यावर आपल्याला ज्या ताटावर किंवा जर तुमच्याकडे केक बेस असेल तर तोसुद्धा तुम्ही वापरू शकता. तो पुठ्ठा असतो ना त्याच्यावर आपण केक ठेवतो, तर माझ्याकडे नव्हता त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने ताटावरच केक तयार करून घेणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याच्यावर थोडीशी क्रीम लावून घ्यायची जेणेकरून केकचा लेअर याच्यावरून सरकणार नाही. आता याच्यावर आपल्याला जे तयार केलेलं चॉकलेटी दूध आहे तर ते दूध घालायचं आहे. जर तुम्हाला इकडे हे दूध नसेल वापरायचं, तुम्ही साखरेचं पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल. आता इकडे हा केक व्यवस्थित आपल्याला मॉइस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम असा हा केक सॉफ्ट राहील खूप वेळापर्यंत. आता याच्यावर आपल्याला क्रीम घालून घ्यायचं आहे. तर क्रीमचं सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त घालू शकता. आता माझ्याकडे लहान मुलं आहेत केक खाण्यासाठी, त्याच्यामुळे थोडासा क्रीमचा वापर मी जास्त याच्यामध्ये करणार आहे, कारण लहान मुलांना क्रीम भरपूर आवडते. तर म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी क्रीमचा वापर जास्त करणार आहे. तर स्पॅचुलाच्या मदतीने क्रीम आपल्याला व्यवस्थित अशी एकसारखी या लेअरवर पसरून घ्यायची. आता हा या केकवर जर तुमच्याकडे चॉको चिप्स असतील ते तुम्ही वापरू शकता, किंवा जे डार्क चॉकलेट होतं तर ते सुद्धा किसून तुम्ही वापरू शकता. आता मी याच्यावर चॉकलेटचं गणाश अशा पद्धतीने घालून घेणार आहे, म्हणजे अजून क्रीमला चॉकलेटी चव येईल. आता केकचा जो दुसरा लेअर आहे तर तो सुद्धा आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि ठेवल्यानंतर आपल्याला तो थोडंसं दाबून घ्यायचा आहे, म्हणजे तो केकवर व्यवस्थित असं राहील. तर आता याच्यावर सुद्धा आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे, जे चॉकलेटी दूध आपण तयार केलं होतं ते. सगळ्या बाजूने हे दूध व्यवस्थित याला लावून घ्यायचं आहे आणि एकदम असा हा सॉफ्ट मॉइस्ट करून घ्यायचा आहे हा केक.
दूध घातल्यामुळे खूप मॉइस्ट होतो केक, एकदम सॉफ्ट असा होतो आणि खूप वेळापर्यंत तो सॉफ्टच राहतो. आता याच्यावर आपल्याला क्रीम घालायचं आहे, तर हवी तेवढी तुम्ही याच्यावर क्रीम घालू शकता. ही क्रीम आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे, साईडलासुद्धा ही क्रीम आपल्याला लावून घ्यायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर अशा पद्धतीने आपल्याला ही क्रीम सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे. थोडेसे गरमीचे दिवस असतात तर क्रीम मेल्ट होण्याची शक्यता असते, तर त्याच्यामुळे आपल्याला हे पटपट प्रोसेस करायची. किंवा जर तुमच्याकडे ए सी रूम असेल तर तुम्ही ए सी रूममध्ये बसूनसुद्धा हा केक तयार करू शकता. तर इकडे मी सगळ्या केकला व्यवस्थित अशी ही क्रीम लावून घेतली सगळ्या बाजूने. आता इकडे माझ्याकडे स्क्रेपर आहे, तर स्क्रेपरच्या मदतीने सुद्धा मी याला व्यवस्थित असं फिनिशिंग देणार आहे. जर तुमच्याकडे स्क्रेपर नसेल तर विजिटिंग कार्ड्स असतात किंवा जे आपण पत्ते खेळतो तर ते सुद्धा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता. तर स्क्रेपरच्या मदतीने मी केक व्यवस्थित असा एकसारखा करून घेतला आहे, क्रीमसुद्धा सगळ्या बाजूने एकसारखी अशी करून घेतली. आता ताटाला खालच्या बाजूला थोडीशी क्रीम लागली आहे, तर ते आपण टिश्यू पेपरच्या मदतीने पुसून काढूया. आणि हा केक आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे 15 ते 20 मिनिटासाठी. तर तोपर्यंत आपण चॉकलेट गणाश भरून घेऊया एका पाइपिंग बॅगमध्ये, म्हणजे आपल्याला केकवर हा चॉकलेट गणाश टाकायला सोपा पडेल. तर इकडे मी एका पाइपिंग बॅगमध्ये गणाश भरून घेतला आहे आणि त्याला व्यवस्थित असं बंद करून घेतलं आहे, त्याची गाठ मारून घेतले. तर एक 15 ते 20 मिनटं झालेत, केक मी फ्रीजमधून काढून घेतला आहे. आता आपल्याला याच्यावर चॉकलेट गणाश घालायचं आहे, तर आपल्याला अशा पद्धतीने हळूवार असं चॉकलेट गणाश याच्यावर घालायचं आहे. तर सगळ्या बाजूला मी अशा पद्धतीने चॉकलेट गणाश घालून घेतला आहे आणि त्याला मस्त अशी डिझाईन येण्यासाठी अशा पद्धतीने ड्रॉप्ससुद्धा बाजूने सोडले आहेत. तर आता ज्या पाइपिंग बॅगमध्ये आपण क्रीम भरून ठेवली होती, नोजल लावलं होतं, तर त्याने आपल्याला अशा पद्धतीने डेकोरेशन करून घ्यायचं आहे. तर इकडे मी अशा पद्धतीने छोटी छोटी फुलं काढून घेतलेत याच्यावर, तुम्ही हवी ती डिझाईन करू शकता. आता साईडला जे चॉकलेट सांडलं होतं, जे चॉकलेट गणाश सांडलं होतं, तर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि राहिलेलं जे चॉकलेट गणाश आहे तर ते टिश्यू पेपरने आपण छान असं पुसून घेऊया, व्यवस्थित पुसून घ्यायचं. आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा थोडीशी बॉर्डर काढायची, जेणेकरून आपला केक अजून छान आणि सुंदर दिसेल. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे टिश्यू पेपरने व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे, आणि नंतर आपल्याला खालच्या बाजूने व्यवस्थित छान अशी बॉर्डर काढून घ्यायची. बॉर्डर काढल्यामुळे अजूनच आपला केक सुंदर असा दिसतो. तर जशी पण तुम्हाला जमेल किंवा आवडेल ती डिझाईन तुम्ही काढून घ्या. मी अशा पद्धतीने डिझाईन काढून घेतली, पटपट तयार होते. आता सगळ्यात शेवटी याच्यावर आपल्याला चॉको चिप्स घालायचे आहेत. आता इकडे माझ्याकडे थोडेसे चॉको चिप्स होते म्हणून मी ते घातले. तुम्ही अजून याच्यामध्ये शुगर्स बॉल घातले तरीसुद्धा चालतील. तर इकडे माझ्याकडे थोडेसे मोठ्या साईजचे पिंक कलरचे शुगर बॉल्स होते, म्हणून मी ते अशा पद्धतीने याच्यावर डेकोरेट करून घेतले. तर मस्त असा आपला हा चॉकलेट केक तयार झाला. आता आपल्याला हा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे 2 ते 3 तासांसाठी सेट करून घ्यायचं आहे. तर इकडे मी हा 2 ते 3 तास ठेवणार आहे. जर तुमच्याकडे अजून वेळ असेल तर तुम्ही ठेवला तरी चालेल, किंवा कमीत कमी 1 तास तरी तुम्हाला हा चॉकलेट केक फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचा आहे. तर इकडे बरोबर मी 3 तास हा केक सेट करून घेतला आहे. तर बघू शकता खूप छान सुंदर असा आपला हा केक तयार झाला आहे. दिसायलासुद्धा छान दिसतो, चवीलासुद्धा खूप छान लागतं. तर आता आपण केक कट करून बघूया. तर इकडे मी केक कट करते, तर तुम्हाला त्याच्यावरूनच समजत असेल की आपला केक किती छान सॉफ्ट असा तयार झाला आहे. तर इकडे मी एक पीस तुम्हाला काढून दाखवते. तर लेअर बघू शकत असाल, क्रीम आणि केकची जी लेअर आहे तर त्या व्यवस्थित अशा सेट झाल्या, त्याच्यामुळे आपला केकसुद्धा खूप छान दिसतो. तर इकडे मी तुम्हाला तोडून दाखवते हा केक. तुम्ही बघू शकत असाल अगदी कापसापेक्षाही मऊ असा आपला हा केक तयार झाला. तर कशी काय वाटली तुम्हाला ही केकची रेसिपी? आवडली असेल तर नक्की या पद्धतीने करून बघा. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय.